पनवेल तालुक्यात कोरोनाचा होणारा प्रसार हा अधिकच वेगाने सुरू असून दिवसेंदिवस परिस्थिती आणखीनच चिंताजनक होत चालली आहे. शुक्रवारी तालुक्यात नवीन 116 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महापालिका हद्दीतील 87 तर ग्रामीण भागातील 29 रुग्णांचा समावेश आहे. तर आज 3 कोरोनाबाधित रुग्णांचा या महामारीने बळी घेतला आहे. तसे 47 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. आज महापालिका हद्दीतील पनवेल येथील 24, खारघरमधील 19, कळंबोली येथील 14, कामोठ्यातील 11, नवीन पनवेल येथील 8, खांदा कॉलनीतील 6, आसुडगाव येथील 2, देवीचा पाडा येथील 2, तोंडरे येथील 1 तर ग्रामीण भागात कोण येथे 1, आदई येथे 4, आजिवली 1, वाकडी 1, विसुंबे 5, करंजड 1, बारापाडा 1, केळवणे 1, नेरे 9, उलवे 4, उसरली खुर्द येथे 1 असे एकूण 116 रुग्ण सापडले. तर आज 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महापालिका हद्दीतील नवीन पनवेल सेक्टर 4 प्लॉट नंबर 39 रूम नंबर 101 पुष्पांजली अपार्टमेंट येथील 66 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला आधीपासूनच मधुमेहाचा आजार होता. ग्रामीण भागातील नेरे येथील 35 वर्षीय आणि विसुंबे येथील 61 वर्षीय महिलेचा या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज 47 रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतील पनवेलमधील 3, कळंबोलीतील 17, कामोठीतील 8, खारघर येथील 5, तळोजा येथील 3, ग्रामीण भागातील विसुंबे येथील 2, बेलपाडा येथील 1, पळसपेतील 1, उलवे 2, उसरली 2, निवाळी 1, देवत 1 आणि नेरे येथील 1 अशा एकूण 47 रुग्णांचा समावेश आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.